खालापुरात उगम पावणाऱ्या पाताळगंगा नदीला आता दूषित गंगा असं म्हटलं जातंय. नदीचे उगमस्थान जरी निर्मळ आणि स्वच्छ असलं तरी तिचा नंतरचा प्रवास मात्र दूषित पाण्याच्या प्रवाहासोबत होतोय. त्यामुळे या नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी जलदूत पुढे आलेत. खालापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीतून खोपोली येथून उगम पावणारी नदी म्हणजे पाताळगंगा नदी. तालुक्याच्या मध्यातून अंदाजे 30 किलोमीटरचा प्रवास करत आपटाखाडी मार्गे समुद्राला जाऊन मिळते ती म्हणजे पाताळगंगा नदी. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात सन 1915 खोपोलीमधील सायमळ येथे जमशेदजी टाटा यांनी टाटा समूहाचा देशातील दुसरा आणि महाराष्ट्रातील पहिला वीज निर्मिती प्रकल्प बनवला. या वीज निर्मिती केंद्रात पाण्यावर वीज निर्मिती होऊ लागली. वीज निर्मितीसाठी वापरात आलेले पाणी पाताळगंगा नदीला सोडण्यात येऊ लागले. त्यामुळे खऱ्या अर्थाने पाताळगंगा नदीचे हंगामी रूप बदलून या नदीला बारमही वाहण्याचा दर्जा प्राप्त झाला. परंतु आज या नदीचे उगमस्थान स्वच्छ निर्मळ असले तरी पुढे ती प्रदूषित होताना दिसते. पाताळगंगा नदीच्या आसपासच्या परिसरातील कारखानदारीमुळे नदी पात्र दूषित झालेले दिसून येते. नदी पात्राच्या आजूबाजूला असलेले कारखाने नदी पात्रात दूषित आणि रसायन मिश्रित पाणी सोडतात. त्यामुळे ही पाताळगंगा दूषित बनत चालली. त्यामुळे या नदी पात्रात पाणी असूनही या नदीचे पाणी नागरिकांना पिण्यास किंवा अन्य कारणांसाठी उपयुक्त ठरत नाही. सह्याद्रीच्या कुशी व खोपोली शहराच्या डोंगर माथ्यावर होणारी 1915 जमशेदजी टाटा यांनी खऱ्या अर्थानं टाटा पॉवर निर्माण करून या नदीला बारमही वाहण्याचा दर्जा प्राप्त करून दिला. व तेव्हापासून या नदीमुळे अनेक शहरांना व अनेक खेडेगावांना एक पाण्याचे स्रोत निर्माण झाला. व खालापूर तालुक्यातून मध्यवर्ती वाहणारी ही नदी या नदीला जमशेदजी टाटाने खऱ्या अर्थानं नावारूपाला आणून पाताळगंगा नदीमुळे अनेकांचं जीवन एक पाण्यासारखं निर्मळ बनवलं. मात्र ही नदी खोपोली शहरापासून वाहत असताना तिचा उगमस्थानी आपण पाहत असाल तिची असलेली शुद्धता व तिची निर्मळता व पाण्याचा असलेला स्रोत त्यामुळे असलेल्या अशा अनेक कारणामुळे खोपोली शहरातून वाहणारी नदी एक प्रकारे वैभवशाली बनली आहे. मात्र पुढे वाहत असताना औद्योगिकरणामुळे या नदीला एक प्रकारचा विळखा सापडलेली ही नदी दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहे. या पाताळगंगा नदीचा उगम जरी निर्मळ असला तरी तिचा मध्य आणि शेवट मात्र दूषित झाला. बारमाही वाहणाऱ्या या नदीत मुबलक पाणी असताना देखील तिच्या प्रवाहात मिश्रित होणाऱ्या दूषित पाण्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आणि स्थानिक प्रशासनासह स्थानिक नेते जबाबदार असल्याचा आरोप जलदूत करीत आहेत. पाताळगंगा नदी खोपोलीतून जेव्हा ती सुरू होते गगनगिरी मठातून जर आपण त्या नदीकडे जाऊन जर कधी पाहणी केली तर ते पाणी शुद्ध पूर्ण म्हणजे जे बिस्लरीचं पाणी ज्या स्वरूपात शुद्ध पाणी असतं त्या स्वरूपामध्ये ते पाणी आहे. आणि पाताळगंगा MIDC म्हणजे आपला जो पाताळगंगा एरिया आहे त्याच्यामध्ये कारखान्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे नदी जशी खोपोलीपासून सुरू होते पाताळगंगा पोहोचेपर्यंत प्रत्येक एका स्तरावरती जाऊन आपण चेक करत राहिलं तर प्रदूषणाचं प्रमाण हे वाढत झालेलं आहे. कारखान्यांचं जे दूषित पाणी आहे ते नदीमध्ये सोडून पाणी म्हणजे पिण्याच्याही कुठे वाकणजोग राहिलेलं नाही आहे. आणि आपण याच्यामध्ये जर बघितलं शासकीय यंत्रणा असेल प्रदूषण मंडळ असेल आणि आपलं इरिगेशन डिपार्टमेंट ह्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे. आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत हे फक्त 20% राजकारण आणि 80% समाजकारण फक्त बोलण्यापुरतं आहे. कारण कसं झालेलं आहे शासकीय अधिकाऱ्यांना असू द्या किंवा लोकप्रतिनिधी असू द्या यांना बिस्लरीचं पाणी विकत घेऊन पिणं हे परवडतं आहे. पण सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतोय ह्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे. त्यांना कुठलाही प्रकारचा स्वतःला त्रास होत नसल्यामुळे त्यांना जनतेच्या ज्या काय अडचणी आहेत किंवा जनतेला जो काही त्रास होतोय ते कुठेही त्यांना तो जाणवत नाहीये. आपण पाहिले असाल पाताळगंगेच्या उगमस्थानी असलेली शुद्धता व निर्मळता व पुढे काही किलोमीटरवर पाताळगंगा वाहत असताना तिची बनलेले दूषितीकरण यामुळे पाताळगंगा एक प्रकारच्या दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहे. मात्र तालुक्यात मुबलक पाणी पुरवठा असताना पाताळगंगेच्या माध्यमातून मात्र येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींमध्ये असलेली उदासीनता व येथील लोकप्रतिनिधी पाणी टंचाई मात करण्यासाठी काय उपाययोजना करतात व पाताळगंगेची शुद्ध करण्यासाठी काय पावले उचलतात हे मात्र येणारा पुढे काळच ठरवेल. रायगड माझ्यासाठी समाधान दिसले खोपोली.
बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.